आपण यामध्ये शिजू देऊ शकता किंवा छोट्या कुकरमध्ये पण शिजायला ठेवू शकता. त्या प्रकारे आपलं कुडं कुकरमध्ये शिजून झालेलं आहे. नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या कुकिंग वाईफच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मटनमधला सेट पार्ट ज्याला आपण खुरं म्हणतो. काही लोक याला पाया पण म्हणत असतात. त्याकरता लागणारे साहित्य आहेत पाया म्हणजेच खुरं 4, त्यासोबत टमाटर, सांबार, तेजपान, कस्तुरी मेथी, कांदा, बदाम, काजू आणि पिस्त्याचा पेस्ट, खोबरं कांद्याचा पेस्ट, अद्रक लसूणचा पेस्ट, हिंग, मीठ आणि स्पेशल तयार केलेला मसाला. या व्यतिरिक्त तिखट, हळद, मीठ आणि गोडा मसाला पण लागतो. सर्वात आधी रेसिपी म्हणजे खुरं छान साफ करून त्याला कुकरमध्ये 11 ते 12 शिट्ट्या होईपर्यंत शिजू द्यायचं. जर खुरं शिजले नाही तर त्याला आणखी थोडा वेळ आपण शिजू द्यायचं तेल आणि तिखट मीठ टाकून पाण्यामध्ये. ठीक आहे, खुरं शिजेपर्यंत कुकरमध्ये ठेवायचे. लक्षात ठेवाल 11 ते 13 शिट्ट्या होईपर्यंत. खुरं शिजून झाल्यानंतर त्याला आपण फोडणी देऊया. तर ही जे आपल्याला खुरं दिसत आहे हे शिजून झालेले आहेत कुकरमध्ये, तर आपण याला आता फोडणी देऊया. फोडणी द्यायची प्रोसेस आणि तेल 4 खुरांसाठी 4 चमचे तेल. तेलामध्ये तेजपान टाकलं आपण ना. तेजपान, त्यानंतर आपण कांदा टाकूया. कांदा ब्राऊन होईपर्यंत आपण तेलामध्ये मॅरिनेट होऊ. अशा प्रकारे छान आपला कांदा मॅरिनेट होत आहे. आता टमाटर टाकला आपण. अद्रक लसणाचा पेस्ट 2 चमचा. कांदा खोबऱ्याचा पेस्ट 4 चम्मच. थोडी कस्तुरी मेथी, तर छान आपला मसाला तयार झाला आहे. त्यानंतर थोडा आपण आता काजू, बदाम आणि पिस्त्याचा तयार केलेला पिस्ता 2 ते 3 चम्मच. मसाला छान तेल फुटेपर्यंत शिजून घ्या. मसाला फुटत आहे. अशा प्रकारे खुराचा सूप पण तयार होतो. जेव्हा आपण खुरं कुकरमध्ये शिजवले त्याचं पाणी आपण वाटीमध्ये काढून ते पण पिऊ शकतो. अशा प्रकारे छान खुरं शिजलेले आहे आपल्या कुकरमध्ये, ज्याला आपण आता भाजी म्हणजे फोडणी देत आहोत. अशा प्रकारे छान आपला मसाला तेल फुटत आहे. आता यामध्ये आपण टाकूया हळद 1/2 चम्मच, तिखट 4 चम्मच, स्पेशल तयार केलेला कलमी वगैरेचा मसाला 2 चम्मच, मीठ आणि थोडीशी हिंग. हा मसाला तेल सुटेपर्यंत आपण शिजू देऊया. छान मसाल्याला तेल सुटला, त्यामध्ये थोडस पाणी टाकूया. छान मसाल्याला तेल सुटला आहे, त्यामध्ये थोडस आता सांबार टाकूया. त्यामध्ये आपण खुरं टाकून देऊ. याला आता आपल्याला 10 ते 15 मिनिट शिजू द्यावं लागेल. आपण यामध्ये शिजू देऊ शकता किंवा छोट्या कुकरमध्ये पण शिजायला ठेवू शकता.
आता त्याला 10-15 मिनट शिजू देऊ, नंतर बघूया आपली भाजी कशी झाली आहे। छान प्रकारे आपलं कुरं कुकरमध्ये शिजून झालेलं आहे, आपण त्यांना सर्व केलं आहे। तर आपल्याला रेसिपी समजली असेल व आवडली असेल तर आमचे चॅनल लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी जरूर ट्राय करा। कुरे हे मटणाकडून घेत असताना गोष्ट लक्षात ठेवायची, त्यांना व्यवस्थित भाजून आणि साफ करून मागायचे आणि घरी आल्यावर सुद्धा व्यवस्थित साफ करून घ्यायचे। अशा प्रकारे आपली कुराची भाजी तयार झाली आहे, याला पाया पण म्हणतात। डिटेल्स आपल्याला चॅनलच्या लिंकवरती मिळून जातील, म्हणजे इन्ग्रेडियंटची डिटेल्स आम्ही चॅनलवरतीच टाकणार आहोत, ते पण तुम्ही रीड करू शकता। थँक्यू।